हेलो स्टूडेंट्स, टुडे वी लर्न द मराठी एक्सप्लेनेशन ऑफ आवर नेक्स्ट लेसन 3.5 द अल्केमी ऑफ नेचर. अल्केमी द अल्केमी ऑफ द नेचर म्हणजेच निसर्गाची किमया किंवा निसर्गाचा चमत्कार. द अल्केमी ऑफ नेचर द लेसन इज रिटन बाय रक्षा भारडिया. आता आपण पाठामध्ये पाहू. पाठाच्या सुरुवातीलाच विल्यम ब्लेक यांच्या काही ओळी दिलेल्या आहेत, कवितेच्या पंक्ती दिलेल्या आहेत. टू सी अ वर्ल्ड इन अ ग्रेन ऑफ सँड अँड अ हेवन इन अ व्हाईट फ्लॉवर. होल्ड इन्फिनिटी इन द पाम ऑफ युअर हँड अँड इटर्निटी इन अन अवर. एका वाळूच्या कणात साऱ्या विश्वाचे दर्शन होते आणि एका रानटी फुलातही स्वर्गाचा आभास होतो. हातांची इवलीशी उंचळ अमर्याद आहे असे वाटते आणि एक तासही शाश्वत काळाप्रमाणे भासतो. आता पुढे पाहू. वी इन्स्टिंक्टिव्हली टर्न टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज अँड नेचर ॲज अ वे ऑफ रिलॅक्झिंग अँड इन्हान्सिंग अवर वेलबिंग. स्वतःला टवटवीत ताजंतवानं करण्यासाठी, निवांतपणासाठी किंवा आपल्या प्रकृतीच्या स्वास्थ्यासाठी आपण अगदी सहज स्वतःला निसर्गाच्या सान्निध्यात रमवतो आणि या निसर्गामध्ये बाहेरच्या रम्य वातावरणातून आपण ऊर्जा मिळवत असतो. नेचर सुथेज अँड नर्टर्स. निसर्ग आपल्याला दिलासा देतो, खुलवतो, फुलवतो. नेचर फुलफिल्स अँड मोटिवेट्स. निसर्ग आपल्याला स्फूर्ती देत असतो, आपल्या गरजा पूर्ण करत असतो. नेचर विस्पर्स अँड कमांड्स. निसर्ग आपल्याशी हितगुज करतो, आपल्याशी गप्पा गोष्टी करतो आणि आज्ञाही करत असतो. आर यू लिसनिंग? त्या निसर्गाचं हितगुज कधी तुम्ही ऐकलेत का? वेन आय डू इट लिव्ज मी इन कम्प्लीट एव. आता मी ते निसर्गाचं हितगुज जेव्हा ऐकते तेव्हा अगदी स्तिमित होते अशी लेखिका सांगते. वी हॅव अ हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. आमच्या बागेमध्ये एक जास्वंदाचं झाड आहे. एव्हरी फोर्टनाईट अ फ्लावर ब्लूम्स ऑन इट. दर 15 दिवसांनी म्हणजे पंधरवड्यांनी त्या झाडावर एक फूल येतं, फूल फुलून येतं. बिग ब्राईट अँड टेंडर. आणि ते फूल कसं असतं बघा, मोठं तजेलदार आणि नाजूकस. दो द डे इट स्माइल्स विथ द सन अँड डान्सेस विथ द वाइंड. आणि जरी ते सूर्यकिरणामध्ये ते दिवसभर खुलून हसतं आणि वाऱ्याबरोबर डोलतं, बट ॲज इव्हिनिंग अप्रॉचेस. पण बघा, जसजशी संध्याकाळ होत जाते, सायंकाळ होत जाते, इट स्टार्ट विल्टिंग. ते फूल कोमे जायला लागतं द मॉर्निंग आफ्टर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा काय होतं, इट विटर्स कम्प्लिटली. ते पूर्णपणे कोमेजून सुकून जातं. अँड बाय इव्हिनिंग इट फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ अगेन. आणि ते फूल बघा पुन्हा संध्याकाळपर्यंत गळूनही पडतं आणि पुन्हा मातीत मिसळून जातं. म्हणजे संध्याकाळी ते पूर्ण गळून पडतं, झाडावरून गळून पडतं आणि मातीत मिसळून जातं. द फ्लावर कम्स टू लाईफ ओनली फॉर अ डे. आता हे जे फूल जास्वंदाचं आहे ते फक्त एका दिवसाचं आयुष्य असतं, त्याचं एका दिवसाचं आयुष्य घेऊन ते आलेलं असतं. एट इट डज सो इन फुल स्प्लेंडर. जरी त्याचं एक दिवसाचं आयुष्य असलं तरी ते पूर्ण चैतन्याने बहरून गेलेलं असतं. वॉट इफ वी टू लिव्ड अवर लाईफ हाऊ एव्हर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. मग आपणही आपलं आयुष्य किती छोटं का असेना तरी असंच परिपूर्णतेने जगायला हवं, नाही का? वी वेंट टू अ रॉकी बीच. आपण एखाद्या खडकाळ समुद्रकिनाऱ्यावर गेले असताना अँड सॉ द स्प्रेड ऑफ द मॅजेस्टिक ओशन अँड रॉक्स अलॉंग साईड कार्व स्कल्प्टेड अँड शेप्ड बाय द वॉटर. तर आपण तिथं समोर अथांग पसरलेला विशाल समुद्र पाहतो आणि त्याच्या कडेने कोरी शिल्पासारखे पाण्यामुळे त्यांना जो आकार बदललेला आहे, आकार बदललेले खडक आपण पाहत असतो. वॉटर इज सो जेंटल. पाणी बघा, पाणी अतिशय सौम्य होतं. रॉक सो हार्ड आणि खडक अति कठीण. एट
ॲज द वॉटर फ्लोज ओवर इट एव्हरी डे, आणि त्या खडकांवर वर्षानुवर्ष रोज लाटांचा मारा झाल्याने काय होतं बघा, द रॉक्स गिव्ज इन, खडकांचं रूप पालटलं होतं, बदललेलं होतं. इट टेक्स द शेप दॅट द वॉटर कमांड्स, आणि पाणी जसं वाहील तसा आकार ते खडक स्वतःला देत होते. म्हणजे खडक पाण्याच्या वाहाने किंवा वाहण्यामुळे जो आकार आपल्याला यायचा तो स्वीकारत होते. और प्रॉब्लेम्स आर सो कोलोजल, आपल्या समस्या खूप मोठ्या असतात. अँड वी आर सो स्मॉल एट इफ वी परसिस्ट, आणि आपण अगदी लहान पण तरीही आपण जर टिकून राहिलो तर आपण यामध्ये टिकून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वी सॉ स्मॉल बिट्स ऑफ ग्रास पिपिंग थ्रू द स्मॉल क्रॅक्स इन अ कॉन्क्रीट पेव्हमेंट. आता बघा, कॉन्क्रीटचं फुटपाथ ज्यावर आपण पायी चालतो वगैरे, त्या फुटपाथच्या भेगांमधून आपल्याला गवताचे लहान लहान तुरे बाहेर डोकावताना पाहिले आपण. इट लेफ्ट अस थिंकिंग, आता यामुळे आपल्याला विचार करावा लागतो, आपण विचारात पडतो. हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक, देअर इज ऑलवेज अन ओपनिंग. म्हणजे एखादी गोष्ट कितीही अशक्य भासली तरी कुठून तरी तिला मार्ग हा सापडतोच, म्हणजे तिला बाहेर पडायला कुठेतरी मार्ग हा असतोच आणि तो मिळतो देखील. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्ह्ज इन द कोल्ड विंटर मंथ. तर आपण हिवाळ्याच्या ऋतूमध्ये एका झाडाला संपूर्ण पानगळीनंतर पूर्ण ओकबोक पूर्ण रिकाम झालेलं पाहतो, बिना पानांनी पाहतो. वी थॉट इट्स चॅप्टर वॉज ओवर, आपल्याला असं वाटतं की ते झाड संपलेलं आहे, मरून गेलेलं आहे. बट थ्री मंथ्स पास, परंतु 3 महिने गेल्यानंतर काय होतं बघा, स्प्रिंग सेट, वसंत ऋतूचं आगमन झालं. अँड द ट्री वॉज बॅक टू इट्स ग्रीन मॅजेस्टी वन्स अगेन, आणि वसंत ऋतूचं आगमन झाल्यावर काय होतं बघा, ते झाड पुन्हा आपली हिरवी श्रीमंती म्हणजे हिरवेगारपणा घेऊन पुन्हा डवरून येतं, पुन्हा हिरवी श्रीमंती त्याला लाभते. आणि बघा काय होतं, फुल ऑफ लिव्ज फ्लॉवर बर्ड्स अँड लाईफ, त्याचे ते झाड पूर्ण पानांनी बहरून जातं, फुलांनी बहरून जातं, त्यावर पक्षी येतात आणि लाईफ म्हणजे ते चैतन्याने बहरून जातं. वॉट इफ वी टू हॅड द कन्व्हिक्शन दॅट However difficult things are right now, it will not remain so ever. तर आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की जीवनामध्ये गोष्टी कोणत्याही कितीही खडतर असल्या तरी त्या कायम तशा राहणार नाहीत, असा विश्वास आपल्यालाही का वाटू नये, म्हणजे असा विश्वास तुम्ही मनात का बरं ठेवत नाही. लक्षात ठेवा, हे दिवस ठरतील, रिमेंबर धिस टू शाल पास, म्हणजे हे सुद्धा दुःखाचे दिवस संपून सुखाचे येणार आहेत. वी सॉ आर्मी ऑफ ऍन्ट्स लगिंग अ फ्लाय विच वॉज ऍट लिस्ट 10 times द ऍन्ट साईज. आपण बघा, एखादी मुंग्यांची रांग पाहिली, त्या मुंग्यांच्या लाईनमध्ये काय असतं बघा, मुंगीपेक्षा 10 पट मोठ्या आकाराच्या माशीला त्या ओढत जाताना ती लाईन दिसते, ती रांग दिसते. द ऍन्ट्स ऑर्गनाइज देमसेल्फ अराउंड द फ्लाय, मुंग्या त्या माशीभोवती अगदी शिस्तीमध्ये जमा झाल्या होत्या, झाल्यात. त्यांनी काय त्यांनी केलं, लिफ्टेड इट ऑन फ्रेल फिल्स अँड कॅरीड इट टू क्वाइट अ डिस्टन्स, आणि त्यांनी त्यांच्या ज्या नाजूक मिशा, समोरचे जे छोटे छोटे पाय, नाजूक मिशा म्हणतो आपण त्यांना, त्यावर त्याला उचललं, त्या माशीला उचललं आणि लांब अंतरावर उचलून घेऊन गेल्या. देअर टीम वर्क अँड परसेवरन्स वेअर इम्प्रेसिव्ह, त्यांचं ते टीमवर्क जे संघटित कार्य आणि चिकाटी अगदी थक्क करणारी होती. वॉट इफ वी टू आर कन्सिस्टंट ऑर्गनाइज फोकस, आपणही जर असे सातत्यपूर्ण शिस्तबद्ध आणि लक्ष देऊन काम केले तर नक्कीच आपण यशस्वी होऊ असं यांचं म्हणणं आहे. स्पायडर वेब्स आर डेलिकेट एट व्हेरी स्ट्रॉंग, स्पायडर वेब्स आर डेलिकेट. आता बघा, जे कोळी राहतात त्यांचं जाळं अतिशय नाजूक असतं, जरी ते नाजूक असतं तरी ते मजबूत असतं. अ रेनबो कलर्स द एंटायर स्काय, आणि जे इंद्रधनुष्य जे आकाशामध्ये येतं ते पूर्ण आकाश उजळवून टाकतं. ऑयस्टर्स टेक इन अ ग्रेन ऑफ सँड, दे ओपन अप विथ अ पर्ल,
आणि शिंपल्यामध्ये असलेला जीव ज्याला आपण कालव म्हणतो, एका वाळूच्या कणातून मोती निर्माण करतो, मोती तयार करतो, हे आपण ऐकलेलं आहे, पाहिलेलंच आहे. आणि इन्युमरेबल स्टार्स शाईन अक्रॉस द इन्फायनाइट स्काय, आणि आकाशामध्ये अगणित तारे आकाशाला उजळून टाकताना आपण पाहतो. क्लाउड्स टेक न्यू शेप्स विथ एव्हरी पासिंग मुमेंट, आणि क्षणाक्षणाला जे आकाशातले ढग आहेत ते वेगवेगळे आकार धारण करत असतात. द वाइल्ड मेक्स डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन, आणि जो वारा आहे वृक्षांना बेफामपणे नाचवतो, आपल्याप्रमाणे हलवतोय. वॉटर विदाउट हिंट ऑफ इगो, आणि पाणी कोणताही गर्व न बाळगता चेंजेस इट्स फॉर्म अकॉर्डिंग टू द डिक्टेट्स ऑफ द सन अँड वाइल्ड, आणि सूर्य व वारा म्हणेल आज्ञा देतील तसे पाणी आपलं रूप बदलवत असतो. वेन वी सी अ कॅटरपिलर टर्न इन टू अ बटरफ्लाय, आणि एखाद्या अळीचं सुंदर फुलपाखरामध्ये जेव्हा रूपांतर होतं, अ फ्लावर टर्न इन टू अ फ्रूट, आणि एका फुलाचं फळामध्ये रूपांतर होतं, वी एक्सपिरियन्स द अल्केमी ऑफ नेचर, आणि ही सर्व निसर्गाची किमया आपण अनुभवत असतो. वी टच ईट अँड बिकेम गोल्ड अवर सेल्फ, आणि या निसर्गाच्या किमयेच्या स्पर्शाने आपण आपल्या जीवनाचं सोनं सुद्धा बनवत असतो, आपलं जीवन समृद्ध करत असतो. अशा प्रकारे आपण द अल्केमी ऑफ नेचर हा रक्षा भारडिया यांनी लिहिलेल्या पाठाचं आपण मराठी स्पष्टीकरण पाहिलेलं आहे.